पद्मशाली ज्ञातीसंस्थेच्या अध्यक्षपदावरून महेश कोठे आणि सुरेश फलमारे या दोघांमध्ये आता चांगला सामना रंगला आहे. ज्ञातीसंस्थेच्या इतिहासात कधी नव्हे ते अध्यक्षपदावर दोन व्यक्तींची निवड झाल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. संस्थेच्या 66व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदासाठी चौघांनी महेश कोठे यांचा हात उंचावला तर कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदाचा हार सुरेश फलमारे यांच्या गळ्यात टाकला. या गोंधळामुळे नेमका पद्मशाली ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष कोण असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय. या घडामोडींनी संस्थेवर समांतर विश्वस्त मंडळ अस्तित्वात येणार आणि त्याचा वाद धर्मदाय उपायुक्तांकडे जाणार असं चित्र आता स्पष्ट झालंय. रविवारी मार्कंडेय मंदिरात पद्मशाली ज्ञाती संस्थेची सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष महेश कोठे आणि सरचिटणीस सुरेश फलमारे यांच्यात जोरदार रस्सीखेच झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सभेनं पंचमनून पूर्व भागातील ज्येष्ठ नेते सत्यनारायण बोल्ली, पुरुषोत्तम मुडता, मल्लिकार्जुन कमटम, ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम आणि नागनाथ मातगुंडी यांची निवड केली. मात्र कोठे आणि फलमारे यांच्यात चढावडीचं राजकारण झालं. बोल्ली आणि फलमारे यांच्या नावाचा आग्रह धरला तर उर्वरित पंचांनी कोठे यांच्या नावाला पसंती देत पुढील विधानसभा होईपर्यंत त्यांना संधी देण्याची सूचना सभेपुढे आणली. तरी परंतु फलमारी आणि माजी सरचिटणीस अशोक इंदापुरे यांनी पंचांचा तो निर्णय अमान्य केला आणि तितक्यात फलमारी समर्थक कार्यकर्त्यांनी अध्यक्ष म्हणून सुरेश फलमारे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाचा हार घातला. या स्वयंघोषित निवडींपूर्वी सभागृहात झालेली ही वादळी चर्ची पहा. पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदावरून सभागृहात जी वादळी चर्चा झाली ती कशी होती बघा. ॲडव्हेंचर पार्क सोलापुरातलं नवं ॲडव्हेंचरचं ठिकाण. आर्चरी, बुल राईड, रॉकेट इंजेक्टर, कमांडो ट्रेनिंग, नेट क्लाइंबिंग, ATV, ऑफ रोड बाईक, रॅपलिंग, रायफल शूटिंग, बंजी जम्पिंग असे चित्तथरारक खेळ आणि फूड पार्कचा आनंद घ्या. विविध खेळांचा नजराणा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हक्काचं करमणुकीचं ठिकाण. पर्ल ॲडव्हेंचर पार्क, पर्ल गार्डन, रूपाभवानी मंदिराजवळ सोलापूर. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5. पर्ल ॲडव्हेंचर पार्क, एकदा या आणि साहसी खेळांचा अनुभव घ्या.